नमस्कार, मी स्नेहा। साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत गुरु आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी विषयी, आणि यावरच मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत, आपल्या स्टुडिओत आहेत डॉक्टर के व्ही पाठक। सर, तुमचं खूप खूप स्वागत। सरांशी चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी सरांची थोडक्यात ओळख करून देते। डॉक्टर के व्ही पाठक हे परभणी जिल्ह्यातील ताडकळस या गावचे आहेत। त्यांचे वडील वैद्य विद्याधर हे सुद्धा आयुर्वेदाचार्य होते आणि त्यांनी आयुर्वेद संशोधन प्रकल्प सुरू केला होता। डॉक्टर के व्ही पाठक यांचं शिक्षण शासकीय आयुर्वेद कॉलेज नांदेड इथं झालेलं आहे। डॉक्टरांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तसंच जागतिक परिषदांमध्ये आपले शोधनिबंधांचं वाचन केलं आणि सगळ्यांनाच चकित केलं। डॉक्टरांनी 2012 रोजी अमेरिकेत झालेल्या फोर्थ इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन मेडिकल प्लांट अँड हर्बल मेडिसिनमध्ये मेडिसिनल प्लांट स्टेम सेल थेरपी या शोधनिबंधांचं वाचन केलं। तसंच 1 डिसेंबर 2016 रोजी कलकत्ता इथे झालेल्या 6व्या जागतिक आयुर्वेद परिषदेमध्ये प्लांट स्टेम सेल थेरपी या शोधनिबंधाचं त्यांनी सादरीकरण केलं आणि आयुर्वेदातील संशोधनाचा भक्कम पाया रचला। तसंच पंतप्रधान कार्यालयाच्या विनंतीनुसार आपल्या संशोधनाचे सादरीकरण आयुर्वेद मंत्रालयात मंत्रिमंडळासमोर त्यांनी केलं आणि त्यानंतर त्यांनी संशोधनाचा प्रकार हा सगळा जो त्यांचा पाया आहे तो सगळ्यांसमोर आणला आणि सर्वसामान्यांसाठी वापरायला सुरुवात केली। आणि याविषयी अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या सगळ्या कार्यक्रमात पुढच्या काही मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत। सर, खरं तर प्लांट स्टेम सेल थेरपी ही अजूनही तितकी सर्वसामान्यांना श्रुत नाही आहे, तर ही प्लांट स्टेम सेल थेरपी म्हणजे नक्की काय? वेद, आयुर्वेद आणि विज्ञान याचा मी थोडा समन्वय लावण्याचा प्रयत्न केला। वेदामध्ये, अथर्ववेदामध्ये हा आयुर्वेद उपवेद आहे त्याचा, आणि आयुर्वेदामध्ये आपल्या शरीराबद्दल, शरीराच्या उपचाराबद्दल, शरीराच्या सुरक्षतेबद्दल आणि शरीर विकृत झालं तर त्याच्या निदानाबद्दल हे वेगवेगळे त्याच्यामध्ये ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये निदानामध्ये सांगितलं आहे की आयुर्वेदामध्ये नाडी परीक्षणानं एक निदान केलं जात होतं पहिलं, आणि उपचारामध्ये जर प्रकृती खराब झाली तर त्यावर औषधी वनस्पतीच्या काही पेशींचा वापर करून त्याला शरीराला पूर्ववत किंवा प्राकृत केलं जात होतं। या उपचाराला औषधी उपचार म्हणत होते। अशा प्रकारे या आयुर्वेदामध्ये निदान आणि उपचार हे दोन्ही आले। मी थोडं उपचाराकडे गेलो। उपचारामध्ये पहिले ऋषीमुनी यांच्या काळामध्ये वेगवेगळे द्रव्य, बरेच द्रव्य एकत्र करून आपण वापरत होतो आणि त्यामुळं त्या व्याधीवर ते परिणामकारक होत होते, पण त्यावेळेसची प्रकृती वेगळी होती आणि आताची प्रकृती वेगळी आहे। त्यावेळेस ती प्रकृती ही तेवढे द्रव्य पचवून त्याचं रोग निवारण करण्यासाठी उपयोग करत होते, पण आताची प्रकृती त्या पद्धतीची नाही। म्हणून मी थोडं याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आणून मी औषधी वनस्पती यांचे ॲक्टिव्ह प्रिन्सिपल, या द्रव्यातलं विशेषत्व अर्क हे आपण वेगवेगळ्या पद्धतीनं जमा करून जर वेगवेगळ्या पद्धतीनं आपण डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये टाकलं तर डायजेस्टिव्ह सिस्टीम ते बोन मॅरोमध्ये जाते आणि बोन मॅरो थ्रू ते प्रत्येक पेशीमध्ये जाऊन मदर सेल डेव्हलप करण्यासाठी उपयोगी पडते। अशा पद्धतीनं मी एक छोटीशी प्लांट, आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी हा प्रकार पुढे आणण्याचा प्रयत्न केला आणि वेगवेगळ्या ठिकाणी मी याचं प्रेझेंटेशन संशोधनाचं केलं आणि अशा प्रकारे याचा मी उपयोग करून पाहिला तर बऱ्याच पेशंटमध्ये ह्याचा आपल्याला रिझल्ट चांगला आला। अशा पद्धतीनं ह्या आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपीमध्ये मी वेगवेगळ्या पेशंटवर ॲप्लिकेशन केलं। ह्या मस्क्युलर डिस्ट्रॉफीच्या पेशंटवर ॲप्लिकेशन केलं, डोळ्याच्या अंध मुलीवर ॲप्लिकेशन केलं, मतिमंद आणि मुकबधीर विद्या याच्यावर ॲप्लिकेशन केलं, त्यानंतर ऑपरेशन केलेल्या ब्रेनच्या डिसऑर्डरमध्ये मी ॲप्लिकेशन केलं, सेरेब्रल पाल्सीमध्ये मी ॲप्लिकेशन केलं आणि सेरेब्रल पाल्सीच्या ॲप्लिकेशननंतर ह्या पद्धतीनं लेकरांना ब्रेन बिल्टअप झाला, स्पाईन बिल्टअप झाला आणि ते सेरेब्रल पाल्सीमधून बाहेर निघाले आणि सेरेब्रल पाल्सीतून बाहेर निघून ह्या पद्धतीनं त्यांची डिसॅबिलिटीसुद्धा कमी झाली आणि डिसॅबिलिटी कमी झाल्यामुळं बऱ्याच पेशंटला ह्याचा चांगला उपयोग झाला आणि काही पेशंट याच्यातून 100% बाहेर निघाले। हा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीचा पेशंट आहे, हा ॲट्रॉपीचा स्पाईन ॲट्रॉपीचा पेशंट आहे, हे कुठेही जगात त्यांना ट्रीटमेंट नाही आहे, हा स्पायनल ॲट्रॉपीचा पेशंट आहे, याला पण कुठे ट्रीटमेंट नाही आहे, हा मस्क्युलर डिस्ट्रॉफीचा पेशंट आहे, याला पण कुठे ट्रीटमेंट नाही आहे, ह्या अंध मुलींनासुद्धा कुठे ट्रीटमेंट नाही आहे, अशा यांच्यावर मी हे क्लिनिकल ट्रायल घेतलं आणि त्याच्यामध्ये आश्चर्यकारक रिझल्ट मला मिळाले, म्हणून मी ही प्लांट स्टेम सेल थेरपी जगासमोर आणली. अगदीच. डॉक्टर के व्ही पाठक यांनी सेरेब्रल पाल्सीच्या पेशंटवर जेव्हा या आयुर्वेद प्लांट स्टेमसेल थेरपीचं ॲप्लिकेशन केलं, ही थेरपी, ही उपचार पद्धती वापरली, तेव्हा मिळणारे रिझल्ट्स, निकाल हा आश्चर्यजनक होता. पाहूया. तिकडल्यासारखंच आहे, मराठवाड्यातलं सारखंच आहे आपलं. काय नाव बाई त्याचं? प्रसाद. काय प्रसादला काय प्रॉब्लेम होता? बर करा बर त्याला आता हातावर टेकाय जर का. हा वा 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 बसलं की हा बसलं की पण थोडी वर घे प्रसाद वर 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 राईट. मॅडम प्रसाद कसा होता आपल्याकडे यायच्या आधी? काय आडवा आणला होता. आडवा आणला होता आणि उभा झाला आणि बसला. किती महिन्यात? तीन महिन्यात. काय म्हणायचं ह्या ट्रीटमेंट बद्दल, अशा दिव्यांग लेकरांसाठी रिझल्ट बद्दल? रिझल्ट चांगला आहे आणि लेकरांसाठी म्हणलं तर तुम्ही म्हणलं तर देवाच्या रूपात तुम्ही भेटलेत. आणि त्याची तब्येत पण किती छान आता दिसायला, दिसायला किती चांगला दिसतोय तो, चेहरा बघा त्याचा. मग द्यायचा का आज डोस? हो बघूया आणखी चार महिने का परत पडत आहे. ओके उंची. मॅडम काय नाव आहे त्याचं? देवांश विलास माजी. देवांश सकाळी त्याच्या मानेबद्दल नेक होल्डिंग कशी होती? स्थिर नव्हती, पण तुमच्या ह्या ज्या थेरपीमुळे त्याची मान आता सरळ व्हायला लागली, सगळीकडे चौबाजूने फिरवायला लागली. पुढे करा त्याला. धरली का मान? हो. किती दिवसांनी? एका दिवसातच. किती वर्षानंतर? बऱ्याच वर्षांनी. काहो साहेब, हो किती वर्षांनी? बऱ्याच वर्षांनी. दोन तासात एवढं होऊ शकलं का कुठं? नाही नाही. या चमत्काराबद्दल काय म्हणायचंय? नाही नाही, तुमच्याकडे आल्याबद्दल आम्हाला समाधान प्राप्त झालं आणि आमच्या मुलाचा जो अडचणीचा विषय होता तो मार्गी लागला. हात मोकळे झाले का बघा त्याचे? तर हे अनुभव आपण पाहिलेत या पालकांचे. डॉक्टर काय सांगाल या सगळ्याबद्दल? अशा प्रकारे मी हा एक नवीन आयुर्वेदामध्ये नवोदितांना एक चालना मिळाव याच्यासाठी हा प्रकार मी आणण्याचा प्रयत्न केला, की आपण उपचार पद्धती थोडी रोगानुसार, शरीर विकृतीनुसार आपण ॲप्लिकेशन करायला पाहिजे. तर मी अशा पद्धतीने ॲप्लिकेशन केलं आणि ॲप्लिकेशन करण्याची थोडी पद्धत बदलली, तर मला सेरेब्रल पाल्सीमध्ये तो चार वर्ष जमिनीवर झोपलेला हा चार महिन्यामध्ये उठून बसला, त्याचा स्पाईन चांगला झाला, त्याचा ब्रेन चांगला झाला, त्याच्या ब्रेनमध्ये सिग्नल चांगले झाले आणि स्पाईनमधून कनेक्टिव्हिटी चांगली झाली, हातापायाला त्याच्या शक्ती आली, तो बसला. आणि हा पेशंट, नेक होल्डिंग नव्हती, मान बसली नव्हती, काही अपघाती असं होऊ शकतंय की एखाद दिवस तणाताणी होऊ शकते, बाळातपणात तणाताणी होऊ शकते, ओढाताण होऊ शकते, यामुळे काय होते की मनक्यातली मानेची रचना कमी जास्त होऊ शकते आणि नेक होल्डिंग जाते, त्याची नेक होल्डिंग आली आणि हातांना शक्ती आली आणि त्याला गिळता पण येत नव्हतं, श्वास पण घेता येत नव्हता, हे दोन्ही त्याचे मोकळे झाले. आणि दोन्ही मोकळे झाल्यामुळे काय झालं की त्याचं डायजेस्टिव्ह, रिस्पायरेटरी आणि ब्रेन हे सर्क्युलेशन एकाच लाईनमध्ये चालतंय, हे मोकळं झालं आणि त्याला चांगलं जीवन मिळालं. हे दिव्यांगातून चार वर्षानंतर या डिसॅबिलिटीतून बाहेर आले. अशा प्रकारे या सेरेब्रल पाल्सीमधून मी हजारो पेशंटवर ॲप्लिकेशन केलं आणि हजारो पेशंटला मी जीवन देण्याचा प्रयत्न केला. अगदी अगदी. डॉक्टर, आता हे झालं प्लांट स्टेमसेल थेरपीबद्दल, मात्र मॉडर्न स्टेमसेल थेरपीमध्ये काय फरक आहे? ही मॉडर्न स्टेमसेल थेरपी म्हणजे नक्की काय? मॉडर्न स्टेमसेल थेरपीमध्ये पण आतापर्यंत मला अनुभव असा आला आहे की त्याचा त्याच्यामध्ये बोन मॅरोमधल्या स्टेमसेल वापरल्या जातात आणि काही काही वेळेस अम्बायलिकल कॉर्ड म्हणजे आपल्या नाळेच्या पेशी वापरल्या जातात आणि नाळेच्या पेशी वापरून ह्यांनी एक नवीन स्टेमसेल थेरपी डेव्हलप केली की आपल्या मूळ पेशी अवयवाच्या डेव्हलप करणे आणि असाध्य व्याधी कमी करणे. मग ही नाळाची पेशी वापरून
जर स्टेमसेल तयार होत असतील तर मग नाळ बिल्टअप कोण करते? की नाळच बिल्टअप हा गर्भाशयामध्ये आपल्या आईच्या रक्तातून ये ब्रिज तयार होतो गर्भाशयाला आणि त्या रक्तातून तो नाळ तयार होतो आणि त्या नाळाची फेनॉमिनल बिल्टअप हा आपल्या शरीरामध्ये आईने घेतलेल्या आहारापासून होते, त्याच्यापासून रक्त तयार होतो, रक्तापासून बोन मॅरो तयार होतो आणि तो नाळ स्टेमसेल थेरपीसाठी त्यांनी वापरला. म्हणून माझ्या डोक्यात आलं की हा नाळ बिल्टअप करणारा जर मेडिसिनल प्लांट आपण वापरला तर ह्या पद्धतीनं प्रत्येक अवयवामध्ये मदर सेल तयार होतील आणि मग अवयव काय होईल, चांगला होईल आणि निरोगी होईल आणि अशा असाध्य व्याधीतून लेकर बाहेर पडतील. अशा मॉडर्न स्टेमसेल थेरपीचा बेस घेऊन मी आयुर्वेद प्लांट स्टेमसेल थेरपी डेव्हलप केली. अगदी डॉक्टरांनी अनेक पेशंट्स खरं तर या सगळ्या थेरपीजच्या आधारे बरे केलेले आहेत, त्यांचे रिझल्ट जे आहेत ते खूप आश्चर्यकारक आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. असाच एक अनुभव आपण पाहूया. काय नाव साहेब त्याच? आर्यन. आपल्याकडे यायच्या आधी कसा होता? आपल्याकडे यायच्या आधी कसा होता बाई तो? बरा तो पहिलं बिलकुल झोपूनच होता. किती महिने झाला आपण औषधोपचार करतो? 10 महिन्यामध्ये एवढा फरक आहे. किती वर्ष गेले आधी? काही फरक नव्हता. सगळीकडे पाहिलं, काय सांगितलं सगळ्या डॉक्टरांनी? आता चालायला येतो? चालवा बरं त्याला. नाही तिकडे दरवाजाकडे. आणा इकडे. आता राईट. ओ हो हो हो, वा वा वा, गुड. पळायला आता? किती फरक पडला? हा चांगला होईल असं वाटतंय का आता? डिस्टोनिया आहे त्याला. डॉक्टर याबद्दल काय सांगाल? हा प्रकार डिस्टोनियाचा आहे. डिस्टोनिया म्हणजे ब्रेन कनेक्टिव्हिटी त्या अवयवाची जाणे, हाताची पायाची आणि त्याला टोन नसणे, असा हा डिस्टोनियाला कुठं जगात ट्रीटमेंट नाही. हा मुलगा 8-7 वर्ष जागेवर असा पडून होता आणि तो पडून आल्यानंतर त्याला बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, काही करता येत नव्हतं. 1-4 महिन्यामध्ये त्याला उभं राहता आलं, चालता आलं, बसता आलं, डिस्टोनिया कमी झाला. आणि त्याचप्रकारे ह्या मुलीचं पण हे ब्रेनमध्ये ओढाताणी झाल्यामुळं, दाब आल्यामुळं ह्यांचे ब्रेन काय झाले, छोटे झाले, मायक्रोसेपलस झाले आणि त्यामुळं त्याचं फंक्शन काय झालं, खराब झालं. अशा प्रकारे या पद्धतीनं मी या डिसॅबिलिटीमध्ये सुद्धा काम केलं, ब्रेन ॲट्रॉपीमध्ये काम केलं, सेरेब्रल पाल्सीमध्ये काम केलं, स्पायनल ॲट्रॉपीमध्ये काम केलं, स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉपीमध्ये काम केलं, त्यानंतर डिस्टोनिया याच्यामध्ये आपलं पार्किन्सनमध्ये काम केलं, त्यानंतर हिप जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये काम केलं आणि अपघाती लोक जी डिसॅबिलिटीमध्ये गेले त्यांनासुद्धा मी बऱ्याच अवयवामध्ये सपोर्ट केला. अशा पद्धतीनं मी ही स्टेमसेल थेरपीचं क्लिनिकल ट्रायल घेतलं आणि याच्यामध्ये मला असे रिझल्ट आले. नक्कीच. यानंतर साम संजीवनीमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, पुन्हा भेटू. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. गुरु आयुर्वेद प्लांट स्टेमसेल थेरपी याविषयी आपण जाणून घेतो आणि आपल्याबरोबर आहे डॉक्टर के व्ही पाठक. डॉक्टर, खरं तर दिव्यांगांसाठी या पद्धतीचा किंवा या उपचार पद्धतीचा वापर कसा होतो? मी बऱ्याच दिव्यांगावर, दिव्यांग व्यक्तींवर, वेगवेगळ्या कारणाने आलेल्या दिव्यांगावर ह्या स्टेमसेल थेरपीचा वापर केला. अक्षरशः त्यांना नवीन जीवन मिळालं. अंधांना दृष्टी आली, मुकबधिरांना बोलता आलं, कर्णबधिरांना ऐकायला आलं आणि डिसॅबिलिटी जी अपघाती झाली आहे त्याच्यावर रेग्युलेशन येऊन त्यांची दिव्यांगता बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झाली, काही जणाची तर कायमस्वरूपी कमी झाली. अशा काही दिव्यांगावर आपण जे काम केलं आहे, जे डिसॅबिलिटीवर काम केलं आहे, ह्या क्लिनिकल ट्रायल घेते काही आपण बघूया. नक्कीच. काय नाव सर त्याचं? स्वानित नलवडे. स्वामित? स्वानित नलवडे. स्वानित नलवडे. त्याला काय प्रॉब्लेम होता सर आपल्याकडे याच्या आधी? एपिलेप्सीचा त्रास आहे. बर. मान पकडत नाही तो.
बसता उठता येत नाही. आपल्याकडे आला त्यावेळेस किती झटके येत होते त्याला दिवसातून? त्याला दिवसातून 20 ते 25 वेळा तरी झटके येत होते. बर, आणि कशी परिस्थिती होती त्याची? परिस्थिती एकदमच नाजूक होती. तशी काय सांगितलं होतं सगळ्या डॉक्टरांनी की याच्यावरती काय आता उपयोग नाही, काय म्हणजे जास्त हे करण्यात काही पॉईंट नाही, 5 वर्षापर्यंत बघूया काय होईल ते होईल. मग आपण सुरू केली ट्रीटमेंट, बरोबर आहे? हो. किती दिवस झाले आता आपल्या ट्रीटमेंटला? 6वा डोस आहे, म्हणजे 6 महिने होत. 6 महिने झाले. 6 महिन्यामध्ये काय काय बदल झाले त्याच्यात? 6 महिन्यामध्ये आता तो झटके कमी झाले त्याचे, राईट? आणि गेला निमोनिया कमी झाला. निमोनिया कमी झाला आणि राईट साईड त्याची पूर्ण म्हणजे असे आणि मान धरली, थोडी मान होल्डिंग करते, बरोबर आहे? आणि झटक्यात काय फरक पडला आता? झटक्यामध्ये फरक आहे. या मागच्या आठवड्यात त्याला झटका चालला आहे म्हणताय तुम्ही? आठवड्यात नाही, एकदम झटके शून्य झाले. ओके सर, काय म्हणायचं या ट्रीटमेंट बद्दल? ते म्हणले की आयुष्यभर 5 वर्ष त्याला झटके येतच राहणार. ट्रीटमेंट तर खूप चांगले. या ट्रीटमेंट बद्दल असे झटक्याच्या लेकरांसाठी काय सल्ला आहे तुमच्या आई वडिलांना? आई वडिलांना म्हटलं तर इथे येऊन म्हणजे आपल्या मुलांचं भविष्य चांगलं करून घेणे. मॅडम कसं? लोकेश पाटील. काय प्रॉब्लेम होता त्याला? बोलत नाही आणि बसत नव्हता एका ठिकाणी. बर, किती वर्षापासून आहे तो? 5 वर्षाचा. बिलकुल बोलत नाही. ओके, आपण एक ट्रीटमेंट केली त्याला, एक औषध पाजवलं, इंजेक्शन, बरोबर आहे? हां. आता किती महिने झाले? 2 महिन्यामध्ये काय काय बदल झाले त्याच्यात? आवाज निघायला लागला आणि थोडं बोलतोय. ओके, आवाज जोरात काढतो आता. काय म्हणायचं आहे आपल्या ट्रीटमेंट बद्दल? अशा मुकबधीर लेकरांसाठी काय तुमचा सल्ला आहे? चांगला आहे. काय चांगला आहे? ट्रीटमेंट चांगली घे होते, म्हणजे लहान मुलं. 2 महिन्यामध्ये बोलायला येतो 4 वर्षाच्या बाद, बरोबर आहे का? बरोबर आहे आजीमाय? काय बरोबर आहे? दोनच महिन्यात 4 वर्ष. काय नाव आहे तुझं? सांग अनिका. सांग अनिका. अरे तिथे बोल ना. ते बघ, ते बघ सर, कुठे बघताय तुझ्या? बोल लवकर सांग. काय नाव आहे तुझं? अनिका. अनिका बोल बरं. बोल अनिका. मॅडम तिला काय प्रॉब्लेम आहे? ऑटिझम डिटेक्ट झालंय सर. बर, केव्हापासून त्रास आहे तिला ते? 2 वर्षाची होती तेव्हापासून आय कॉन्टॅक्ट कमी होता आणि हायपर सिम्पटम्स होते. ओके, तिला आपण इतर ठिकाणी कुठे तुम्ही ट्रीटमेंट करून बघितली? हो, मी 2-3 ठिकाणी तिला औषध केलं होतं. ओके, म्हणजे रिझल्ट अप अँड डाऊन होते. ओके, आपण एक डोस दिला तिला? हो, 1 महिन्याचं औषध. अरे, 1 महिन्याचा डोस दिल्यानंतर आपण 1 महिन्याचं औषध पण दिलं आणि ऍक्टिवेशन दिला आणि डोस दिला, बरोबर? तर तिच्यामध्ये काय चेंजेस मिळतात मॅडम तुम्हाला एकाच महिन्यात? हा सर, डोस नंतर आहे ना ती बऱ्यापैकी शांत झाली आहे आणि सतत 4 दिवस म्हणजे आम्ही तिला ऑब्झर्व करत होते, तिचं जे बिहेवियर आहे ते बऱ्यापैकी कंपोज आणि एक डिसिप्लिनमध्ये ती आलेली, हायपर होणं कमी झालंय तिचं आणि बऱ्यापैकी ऐकते सांगितलेल्या गोष्टी. पण कसं झालं की इनिशियली 2 दिवसांचं जे औषध होतं जे तिचं ते मेंटेन करण्यासाठी डोसचं दिलेलं, तर अनिका थांब ना बोला, तर 2 दिवसाचं औषध तिने व्यवस्थित घेतलं नाही त्यामुळे जरा मला असं थोडं वाटतंय की तिने रिस्पॉन्स मला नंतर कमी दिला, बट नंतर जेव्हा औषध रेग्युलर चालू. डॉक्टर, आपण पाहिलं याविषयी काय सांगाल? हे असे लेकर माझ्या हातातून चांगले व्हायले आणि हे चांगलं काम आहे आणि अशा लेकरांचं जीवन माझ्या हाताने चांगलं व्हायलं आहे ह्याच्यात मला खूप आनंद वाटतंय. की नेक होल्डिंग नव्हती आणि कन्वर्शन त्याला 15-15-20 झटके येत होते त्या लेकराला आणि सांगितलं की तू ट्रीटमेंट नाही, त्याचे झटके कमी झाले, त्याने नेक होल्डिंग केली, छोटं बीबी 11 महिन्याचं, हे एवढे आश्चर्यकारक चेंज व्हायलेत या औषधाने. त्यानंतर ऑटिझममध्ये लेकरांना जगात कुठे ट्रीटमेंट नाही, हायपर ॲक्टिव्हला ट्रीटमेंट नाही, ह्या लेकरांना समज आली, हायपर ॲक्टिव्हपणा गेला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या लेकरांमध्ये समज येऊन चांगले झाले हे लेकर आणि अशा प्रकारे हे लेकर चांगल्याकडे आले आणि हे मला ह्या लेकरांना जन्मल्यापासून ते म्हातार वयापर्यंत ह्या स्टेमसेल थेरपीचा उपयोग झाला आणि अशा प्रकारे या दिव्यांगांना चांगला आरोग्य मिळालं, चांगलं आयुष्य मिळालं. म्हणून काही दिव्यांग आपल्याकडे चांगले झाले म्हणून मी दिव्यांगावर थोडं काम करण्याचा प्रयत्न केला की यांना काही चांगलं जीवन
मिळते का, अशा पद्धतीने मी ही स्टेम सेल थेरपी ऍप्लिकेट केली. अगदी. आणखी आपण रुग्णांचे अनुभव पाहूया. डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतल्यानंतर कशा प्रकारे रिझल्ट आले ते आपण पाहूया. काय नाव आहे तुझं? तक्षत. पूर्ण नाव सांग. तक्षत सलेंद्र सहारे. ओके. मॅडम याला काय प्रॉब्लेम होता? सर याला बोलता नव्हते, समज कमी होती, होते असे प्रॉब्लेम्स, पण आता क्लिअर झालेत. डॉक्टरांनी काय डायग्नोसिस केलं? ऑटिझम बोलले होते. आपल्याकडे यायच्या आधी कसा होता तक्षीस? हायपर होता. डोस द्यायच्या आधी? डोस द्यायच्या आधी कसा होता? किती हायपर होता? भरपूर होता आणि बोलत नव्हता, समज खूप कमी होती त्याला. केव्हा आणलं होतं त्याला? 3 वर्षाचा होता. केव्हा आणलं त्याला? 24/4/2017. ओके. आज किती तारीख आहे? आज 10/4/2022. किती वर्ष झाले? किती झाले? 7 वगैरे झाले. 5 वर्ष. 5 वर्ष. ऑटिझमचा पेशंट जगात याला ट्रीटमेंट नाही म्हणून सोडून दिलेले असतात आणि अनुवंशिक डिसऑर्डर म्हणून याला लॉक केलेलं असते, बरोबर आहे? आपण याला फिजिकल डिसऑर्डरमध्ये आपण चेक करून पाहिलं की त्याची फिजिकली डॅमेज काय झालं, की मेंदूतली रक्तवाहिनी त्याची एक बारीक झाली होती, ड्राय झाली होती, आणि मेंदूचा बिल्टअप त्याचा काय झाला होता, वीक झाला होता, आणि त्या खराब रक्तामुळं तो हायपर होऊ लागला आणि कम्युनिकेशन गेलं होतं त्याचं, आणि मणक्यामध्ये त्याच्या दाब आल्यामुळं एन्क्रोचमेंट झाली होती, बरोबर आहे? 5 वर्षामध्ये फिजिकली तो नॉर्मल झाला आणि 100% ऑटिझममधून बाहेर निघाला. किती टक्के डॉक्टर? खरंच या प्लांट स्टेम सेल थेरपीचे आश्चर्यकारक रिझल्ट असे आहेत. मात्र या व्यतिरिक्त तुम्ही प्रॅक्टिस तर करताच, मात्र आता जानेवारीचा महिना लवकरच येणार आहे, नवीन वर्षात आपण जाणार आहोत आणि 26 जानेवारीला तुम्ही विशेष प्रोग्राम ठेवलेला आहे, त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. एक 26 जानेवारीला जानेवारी निमित्त एक मेळावा टाईप चेकिंग, ह्या लोकांना काही मला सपोर्ट करता येते का, ह्यांना पुढचं आयुष्य काही चांगलं करता येते का, दिव्यांगांसाठी, सेरेब्रल पाल्सीच्या लेकरांसाठी, त्यानंतर ब्रेन ॲट्रोपीच्या लेकरांसाठी, स्पायनल ॲट्रोपीच्या लेकरांसाठी आणि ऑटिझमच्या लेकरांसाठी, ह्या पद्धतीनं मी 26 जानेवारीला हे मेळावा टाईप ठेवला आहे. पुण्यामध्ये 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत, ठाण्यामध्ये 27, 28, 29 3 दिवस आणि लोणावळ्याला 30, 31 अशा पद्धतीनं, परभणीला 15, 16, 17, 18 असं मी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन काही दिव्यांग आपल्याकडे आले तर त्यांना काही लाईफ चांगलं मिळतं आहे काय, म्हणून मी हे 4 ठिकाणी फिरून 4 लोकांना माझी सेवा त्या त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे आणि 26 जानेवारीनिमित्त एक चांगला प्रोग्राम मेळाव्याचा आयोजित करण्याचं चाललं आहे की यस वी कॅन, म्हणजे आपण आयुर्वेदामार्फत हे सिद्ध साध्य करू शकतो की अशा प्रकारचे असाध्य व्याधी या प्लांट स्टेम सेल थेरपीने कंट्रोल होऊ शकतात आणि यांना चांगलं जीवन मिळू शकतं. डॉक्टर, तुमच्या या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात आणि या सगळ्याच थेरपीविषयी माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप आभार. यानंतर साम संजीवनीमध्ये आपण इथेच थांबतोय, पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.